इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यां नमस्कार तुमच्या इतिहासाच्या पुस्तकातला सगळ्यात पहिला धडा म्हणजे इतिहासाची साधनं आणि त्यातला सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे वृत्तपत्र वृत्तपत्र हे इतिहासाचं साधन कसं आहे त्याचं महत्त्व काय हे तुम्हाला तुमच्या इतिहासाचे शिक्षक सांगतीलच मात्र एखाद्या वृत्तपत्रामध्ये रोज शंभर पद्धतीच्या बातम्या येतात कशा रिपोर्टरला बातमीचा सुगावा लागतो कसा किंवा एखाद्या घटना घडामोडींचं लेखन वृत्तपत्राच्या फॉर्मॅटमध्ये तो लिहितो कसा आणि तशा पद्धतीचं लेखन आपल्याला करता येईल काय असे असंख्य कुतूहलाचे विषय तुमच्या मनामध्ये निश्चितच असतील आणि त्यामुळंच त्या, त्या कुतूहलाची उकल करण्यासाठी असावा प्रशालेचे शिक्षक संतोष हंपेसर यांच्या संकल्पनेतून आम्ही हा व्हिडिओ तुमच्या समोर मांडतोय मित्रांनो ज्या पद्धतीनं तुमच्या शाळेमध्ये वेगवेगळे विषय शिकवण्यासाठी वेगवेगळ्या शिक्षकांची नियुक्ती केलेली असते त्याच पद्धतीनं वृत्तपत्रालयाच्या कार्यालयामध्ये असणाऱ्या रिपोर्टरना वेगवेगळ्या विषयांची जबाबदारी दिलेली असते म्हणजे आपण त्याला बीट म्हणूयात म्हणजे महापालिकेमध्ये घडणाऱ्या घडामोडींचं ज वृत्तांकन करण्याची जबाबदारी एका वेगळ्या रिपोर्टकडे असते क्राईममध्ये घडणाऱ्या घडामोडींचं वृत्तांकन करण्याची जबाबदारी दुसऱ्या रिपोर्टकडं क्रीडा विभागात घडणाऱ्या घटना घडामोडींचं वृत्तांकन करण्याची जबाबदारी तिसऱ्या रिपोर्टकडं मनोरंजन किंवा सांस्कृतिक घटना घडणारचं रिपोर्टिंग करण्याची जबाबदारी तिसऱ्या चौथ्या रिपोर्टकडं असे आठ ते दहा रिपोर्टर प्रत्येक वृत्तपत्राच्या कार्यालयामध्ये वेगवेगळ्या घटना घडामोडींचं वार्तांकन करत असतात त्याची जबाबदारी त्याच्याकडे असते मग एखाद्या रिपोर्टरला बातमीचा सुगाव कसा लागतो तर आपण उदाहरण घेऊयात की क्रीडा क्षेत्रातला एखादा रिपोर्टर असेल आणि त्याला रोज त्याच्या बातम्या देणार असतील सोलापूरच्या क्रीडा रिपोर्टरला जर क्रीडा क्षेत्रातल्या बातम्या द्यायच्या असतील तर अर्थात त्याला सोलापूरच्या सगळ्या खेळाडूंशी रोज संपर्क साधला पाहिजे त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे ज्या पद्धतीनं खेळाडू त्याच पद्धतीनं क्रीडा शिक्षकांशीसुद्धा त्याला संवाद ठेवला पाहिजे वेगवेगळे स्पोर्ट्स क्लब असतील वेगवेगळी खेळाची मैदान असतील किंवा वेगवेगळ्या शाळा असतील ज्या शाळांमध्ये क्रीडा प्रकार चालतात त्या सगळ्या शाळांशी संपर्क ठेवणं त्या क्रीडा रिपोर्टरला अनिवार्य आहे मित्रांनो बातमीचं लेखन कसं करायचं ते आपल्याला जमेल का हा कुतुलाचा विषय तुमच्या मनामध्ये निश्चित असेल बातमी लिहिणं अतिशय सोपं आहे एखाद्या घटनेला का कधी किंवा कुठे कसे असे प्रश्न विचारले आणि त्याची उत्तर तुम्हाला आली तर तुमची बातमी आपोआप तयार होते अतिशय एक उदाहरणच घ्यायचं तर सोलापूरमध्ये जर क्रीडा महोत्सव भरला असेल तर त्याचं लेखन तुम्ही कसं करणार तर क्रीडा महोत्सव संपल्यानंतर त्या क्रीडा महोत्सवातल्या सगळ्यात महत्त्वाची घडामोड काय तर त्या क्रीडा महोत्सवामध्ये कोण विजयी ठरलं त्यातून तुमच्या बातमीचा मथळा आणि तुमच्या बातमीचा इंट्रो तुम्हाला लिहिता येईल म्हणजे सोलापूरच्या क्रीडा महोत्सवामध्ये असावा प्रशाला अजिंक्य हा तुमचा मथळा होऊ शकतो यानंतर सोलापूरमध्ये भरलेल्या क्रीडा महोत्सवामध्ये दहापैकी पैकी <beard> पाच क्रीडा स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक पटवत पटकावत असावा प्रशालेनं सर्वसाधारण विजेतेपद पटकावलं तर अमुक अमुक शाळेनं उपविजेतेपद पटकावलं हा तुमच्या बातमीचा पहिला पॅरॅग्राफ म्हणजे इंट्रो तयार होईल त्यानंतर महोत्सवासंदर्भातली पार्श्वभूमी सांगणारा दुसरा पॅरॅग्राफ सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं क्रीडा महोत्सव हो मैदानावर आयोजित करण्यात आलेला होता यामध्ये दहा क्रीडा प्रकार होते तर पस्तीस शाळांनी यामध्ये सहभाग घेतला होता ही पार्श्वभूमी सांगणारा दुसरा पॅरेग्राफ त्यानंतर मात्र तिसऱ्या पॅरेग्राफमध्ये विस्तारानं तुमची बातमी लिहायची की सकाळी आठ वाजता या स्पर्धेला सुरुवात झाली शंभर मीटर धावण्याच्या पहिल्या स्पर्धेमध्ये आसावा प्रशालेच्या अमुक अमुक विद्यार्थ्यांना बाजी मारली आणि तिथून या क्रीडा महोत्सवामध्ये आसावा प्रशालेची हुकूमत होती त्यानंतर कुठल्या विद्यार्थ्यांनी कुठल्या प्रका प्रकारामध्ये वेगवेगळे प्रावीण्य मिळवलं नंबर मिळवले अशा पद्धतीने विस्तारानं तुम्हाला बातमी लिहिता येईल मित्रांनो तीन ते चार मिनटांमध्ये वृत्तपत्र त्याचे विषय बातमीदार त्याचं लेखन ह्या सगळ्या गोष्टी सांगणं खरं तर कठीण आहे पण कमीत कमी वेळेमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त आशय कळालेला असेल अशी अपेक्षा करतो आणि एखादी बातमी तुम्ही तयार करालच अशी तुम्हाला शुभेच्छा देतो आहे धन्यवाद